इतक्या दिवस पाहून चार घ्यायचा नव्हतो असं शरद पवारांचं वाटतं. शरद पवार साहेब आणि त्यांच्याशी संबंधित लोकांवर ह्या देशात पहिल्यांदाच धाडी पडल्यात अशासारखं जे बोलणं झालं आहे. इन्कम टॅक्सची धाड पडणं किंवा सी बी आयची इन्क्वायरी लागणं, ईडीची इन्क्वायरी लागणं हे कॉमन आहे. मग बाकीच्यांच्या ठिकाणी झालं तर ते चालतं, आणि तुमच्यावर धाडी पडल्यानंतर मात्र हे सूड उगवण्याचा भाग आहे, हे अधिक वेळ थांबले आहेत, हे पाहुणचार घेत आहेत अशा प्रकाराने म्हणणं हे काय बरोबर नाही. पण पुन्हा एकदा त्यांनी ज्या यंत्रणांवर म्हटलं आहे त्या यंत्रणांनी त्याचं उत्तर द्यावं. सगळी जी कारवाई झालेली आहे ती राजकीय द्वेषातून झाली असं पवारसाहेबांनी काल बरेच वेळा सांगितलं. हो, मी तेच म्हटलं. ते त्यांनी काही भारतीय जनता पार्टीला नाही म्हटलं, त्यांनी असं म्हटलं की ह्या यंत्रणा राजकीय भूमिकेतून काम करत आहेत. त्या यंत्रणा उत्तर देतील ना, मी त्या यंत्रणांचा प्रतिनिधी नाही. महिला सुरक्षेचा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे, मात्र महिला गटाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांचं नाव आता समोर येते. मात्र चित्रा वाघ यांनी त्यांना ट्विट करून प्रत्युत्तर दिले की शूर्प रावणाला मदत करणारी शर्पणखा महिला अध्यक्षपदावर नको अशा पद्धतीने त्यांनी विरोध केलेला. नाही, चित्राताई वाघांनी त्यांच्या जुन्या राष्ट्रवादीतल्या त्या सहकारी असल्यामुळे त्या अनुभवाच्या आधारे काही म्हटलं असेल. मी फक्त एवढंच म्हणेन की उशिरा का होईना आणि रुपालीताई का होईना, कोणाला तरी ते महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नेमता आहेत तर महिलांवर जे प्रचंड अन्याय अत्याचार सुरू झालेले आहेत, तुम्हा पत्रकारांना ती बातमी लिहिणं अशक्य झालेलं आहे. इतक्या भीषण घटना ज्या होत आहेत त्या भीषण घटनांच्या पार्श्वभूमीवर महिला आयोगाचं अध्यक्षपद भरलं जाणं आवश्यक आहे. तर रुपालीताई कशा आहेत ह्या बहुधा चित्रातून जास्त माहिती असल्यामुळे त्यांनी ट्विट केलं असेल. नाशिकमध्ये तुम्ही यालाच अनुसरून म्हणाला होतात की आता महाविकास आघाडीतल्या ज्या महिला नेत्या आहेत त्या नेमक्या कुठं गेल्या अशा पद्धतीचा प्रश्न तुम्ही उपस्थित केला. त्यालाच संजय राऊतांनी उत्तर दिले की त्या महिला नेत्या त्यांचं काम करतायत आणि चंद्रकांतदादांचं बोलणं काही गांभीर्याने घेणं. महिला नेत्या काम करतायत ते त्यांना दिसतं, कारण अदृश्य काम आहे ना, त्यामुळे त्यांना अदृश्य डोळे आहेत. पण आम्ही जी सामान्य माणसं आहोत ज्यांना सामान्य डोळे आहेत त्यांना काही दिसत नाही म्हणून म्हटलं. तुम्हाला दिसतं का हो? नाही दिसत, मग काय करणार. संजय राऊतांना म्हणजे ते काय, ते महाभारतातले संजय आहेत ना, त्यामुळे त्यांना सगळं दिसतं. धृतराष्ट्राला जे दिसत नव्हतं ते त्यांना दिसतं, त्यामुळे ते फार मोठं व्यक्तिमत्व असं. दादा, वारंवार सरकारला मुदत देऊन पुन्हा एकदा आता संभाजीराजे आंदोलनासाठी, मराठा आंदोलनासाठी उतरणार आहेत, राज्यव्यापी दौरा करणार आहेत, यातून पुन्हा काय साध्य होईल वाटतंय का? नाही, मी त्याचं स्वागत करेन, मी त्यांचं अभिनंदन करणार इतका मोठा माणूस नाही, परंतु संभाजीराजेंकडून मराठा समाजाची फार मोठी अपेक्षा आहे. या चळवळीला कोणीतरी नेतृत्व देण्याची आवश्यकता आहे. ओबीसीचं पॉलिटिकल आरक्षण गेलं तर ओबीसीच्या सगळ्या संघटना रणांगणात उतरल्या, भारतीय जनता पार्टी उतरली. मराठा समाजाचं आरक्षण गेलं, भारतीय जनता पार्टी उतरली. पण भारतीय जनता पार्टी हा एक राजकीय पक्ष असल्यामुळे स्वाभाविकपणे त्याला राजकीय रंग येतो आणि त्या भारतीय जनता पार्टीशी न जोडलेल्या संघटना आहेत, व्यक्ती आहेत, व्यक्तिमत्व आहेत, ते जोडत नाहीत. संभाजीराजे ह्या अशा प्रकारच्या पक्षांच्या वर आहेत, त्यामुळे त्यांनी नेतृत्व केलं तर ह्या चळवळीला बळ येईल आणि हे सरकार नाक दाबल्याशिवाय यांचं तोंड उघडत नाही. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. काल शरद पवार यांनी पत्रकार परिषदेदरम्यान तपास यंत्रणा या राजकीय भूमिकेतून काम करतात असं म्हटलं होतं. त्यावर त्यांनी आपलं वक्तव्य केलेलं आहे की केंद्रीय यंत्रणांना त्यांचं काम करू द्या असं यावेळेला चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. छत्रपतींचा विचार म्हणजे